आमदार अनिल बाबर यांना रोखण्यासाठी फिल्डिंग टाइट. देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे. नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी, त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय. सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू. आमदार अनिल बाबर यांना रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत फिल्डिंग टाईट केली आहे. आमदार अनिल बाबर यांना रोखण्यासाठी खानापूर मतदारसंघातले सगळे विरोधक एकवटले आहेत. काही करून 2024 आमदार अनिल बाबर यांना पाडायचंच असं धोरण ठरवलं गेलं आहे. यासाठी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने वैभव पाटील, गोपीचंद पडळकर, राजेंद्र देशमुख, अमरसिंह देशमुख आणि खासदार संजय पाटील असे सगळे एकत्र आले आहेत. आमदार बाबर यांना रोखण्यासाठी सर्वसामान्य उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी आटपाडीतच उमेदवारी द्यायची व इतरांनी पाठिंबा द्यायचा अशी भूमिका ठरल्याची चर्चा आहे. गेली अनेक वर्ष आटपाडीत उमेदवारी नाही. देशमुखांच्या हात राजेंद्र अण्णा किंवा अमरसिंह देशमुख या दोघांपैकी कुणालाही उमेदवारी देऊन बाकीच्यांनी त्यांना ताकद द्यायची, पण बाबर यांना रोखायचेच असा निश्चय केल्याचं समजत आहे. वैभव पाटील यांनाही काही करून बाबर यांना रोखायचंय. आमदार की दुसरीकडे गेली तरी चालेल, पण बाबर थांबले पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे. याच भूमिकेतून वैभव पाटील यांनी गोपीचंद पडळकरांशी जमवून घेतले आहे. गत विधानसभेला पडळकरांनी फडणवीसांच्या शब्दाखातर पाटलांना हुलकावणी देत बाबरांचं काम केलं होतं, पण हा विषय बाजूला सारत वैभव पाटलांनी बेरजेचे राजकारण चालवले आहे. अलीकडे त्यांच्या झऱ्याच्या वाऱ्या वाढल्या आहेत. खासदार संजय पाटील यांनीही बाबरांना धडा शिकवायचा चंग बांधला आहे. कारखान्याच्या वादातला हिशोब त्यांना चुकता करायचा आहे. 2024 निवडणुकीत खानापूर मतदारसंघात तुम्हाला भाजपचाच आमदार देतो, पण तुम्ही अनिल बाबर यांच्यासाठी आग्रह धरू नका अशी विनंती पडळकरांनी फडणवीसांना केल्याचं समजतं. या सगळ्यांनीच एकत्र येत फिल्डिंग टाईट केली आहे. आमदार अनिल बाबर यांच्यासोबत फक्त राष्ट्रवादीच्या सुमंताई पाटील आहे. विश्वजित कदमांशीही त्यांचं सख्य आहे, पण हे बाकीचे सगळे त्यांना पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. आमदार बाबर लढवय्ये आहेत, कमालीचे जिगरबाज व जिद्दी आहेत. ते हा चक्रव्यूह उभेतात की त्यांचा अभिमन्य होतोय हे येणाऱ्या काळात कळेलच. विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्ष आहे. पुलाखडून बरेच पाणी जाणार आहे. राजकारणात आजची समीकरण उद्या असतील असं नाही, त्यामुळे काहीही घडू शकतं. त्यात बाबर यांचा लोकांशी थेट संपर्क आहे. ते 24 राजकारणात करतात. रात्रीच्या 1 जरी कार्यकर्त्यांनी फोन लावला तरी ते उचलतात. दुपारचे घरात फोन बंद ठेवून झोपत नाही. रात्रीच्या 10 वाजल्या की त्यांचा मोबाईल बंद होत नाही, त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्यासाठी जीवाचे रान करायला तयार होतात. हीच त्यांची ताकद आहे. बाकीचे नेते लोकांना इतक्या सहज उपलब्ध होत नाही, कार्यकर्त्यांचेही फोन उचलत नाही. दुसऱ्याच्या काठीने साप मारण्याचा त्यांचा जास्त प्रयत्न असतो, त्यामुळे अनिल बाबर यांना पाडणं सहज सोपं नाही. बाबर चिवट आहेत, ते इतक्या सहज हार मानणारे नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात इतक्या सगळ्यांना ताकद लावावी लागतीये. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.